हे बघा, इकडे छान अशी आपली सुगड पूजा मांडून संपन्न झालेली आहे आणि या मकर संक्रांतीला तुम्ही सुद्धा ही सुगड पूजा नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी हर्ष सर तुमच्या साऱ्यांचं उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतनिमित्त सुगड पूजन कसं करायचं हे पाहणार आहोत. त्याकरता आपण इकडे काय काय साहित्य घेतलंय ते सर्वात आधी आपण पाहूया. या सीझनमध्ये जे पण नवीन पीक असते त्याची ही पूजा असते. तर आता आपण इकडे बघूया काय काय साहित्य घेतलेलं आहे. इकडे मी गव्हाची कणसं घेतलेली आहेत, त्याचबरोबर भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, गाजर घेतलेला आहे, हरभरे घेतलेले आहेत, मटारच्या शेंगा घेतलेल्या आहेत, बोरं घेतलेली आहेत, ऊस घेतलेलं आहे, फुलं लागणार आहेत आपल्याला, तिळगुळ लागणार आहे, माचीस बॉक्स लागणार आहे, निरांजन लागणार आहे, हळद कुंकू घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण इकडे हे 5 सुगड घेतले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 3 सुगड घेऊ शकतात किंवा 7 सुगड घेतल्या तरी देखील चालणार आहे. संक्रांतनिमित्त बाजारात या प्रकारे या सुगड अवेलेबल असतात. यात काळ्या कलरच्या सुद्धा असतात, तर तुम्ही कुठलीही सुगड वापरली तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इकडे अक्षता लागणार आहेत, अगरबत्ती लागणार आहे, हा दोरा घ्यायचा आहे. तुम्ही नाडाछाडीचा दोरा असतो जो कलरफुल असतो तो घेतला तरी देखील चालणार आहे. इकडे आपल्याला 2 वस्त्र लागणार आहेत, तुम्ही ब्लाऊज पीस घेतले तरी देखील चालणार आहे. आता आपण ही पूजा सुरुवात करूया. आता सर्वात आधी ना आपण इकडे ह्या ज्या सुगड घेतलेल्या आहेत ना यांना हा दोरा लावून घ्यायचा आहे. हे बघा, हा दोरा आहे ना, हा असा आपण 5 वेळा फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 1, 5 आणि मग तो तोडून घ्यायचा. अशा प्रकारे आपण या सर्व सुगड्यांना हा दोरा बांधून घ्यायचा आहे. या सर्व सुगडांना आपला दोरा बांधून झालेला आहे. आता आपण ह्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी ना आपण इकडे हळद लावायची. हळदीने या प्रकारे 4 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण इकडे त्याच्याच साईडला कुंकवाची रेष करायची आहे. 4 रेषा आपण कुंकवाच्या करायच्या आहेत. 8 दिशा असतात, त्याचं प्रतीक 4 हळद आणि 4 कुंकवाच्या रेषा. अशा प्रकारे हे हळद कुंकू आपण सगळ्या बाजूने लावून घेतलेलं आहे. आता याच प्रकारे मी या सर्व सुगड्यांना हळद कुंकू लावून घेतोय. सर्व सुगड्यांना आपलं हळद कुंकू लावून झालेलं आहे. आता आपण इकडे हा पाट घेतलाय. पाटावर हे लाल वस्त्र टाकलंय. तुम्ही कुठल्याही कलरचं इकडे वस्त्र टाकू शकतात. पाटाखाली रांगोळी आणि पाटाच्या अवतीभोवती सुद्धा रांगोळी काढायची आहे. त्याला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आता आपण इकडे हे थोडे थोडे तांदूळ या प्रकारे ठेवत जायचे. या सर्व तांदळावर आपण इकडे हे जे सुगड घेतलेले आहेत हळद कुंकू लावून हे ठेवत जायचे अशा प्रकारे. आता या सर्व सुगडांमध्ये आपण हे जे इकडे नवीन पीक घेतलेलं आहे हे थोडं थोडं करत टाकत जायचं आहे. बाजारात ना वेगवेगळ्या पद्धतीच्या सुगडी भेटतात. काही मोठ्या असतात, काही लहान असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. त्याचबरोबर ना तुम्हाला जे पण हे पीक नवीन पीक आहे ना हे तुम्हाला जे भेटेल ते तुम्ही वापरा. बरेच जण यामध्ये आवळा सुद्धा ठेवतात. त्याचबरोबर काही जण तांदूळ टाकतात. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि जसं जसं जे जे भेटते तसं तुम्ही ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण तिळगुळ ठेवायचे आहेत. संक्रांत म्हटले की तिळगुळ आलेच. अशा प्रकारे आपल्या सर्व सुगडी व्यवस्थित भरून झालेल्या आहेत. आता आपण हळद कुंकू वाहून घेऊया. थोडं 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 आपण अक्षता टाकूया आणि या प्रत्येक सुगडीला आपण इकडे फुलं वाहून घ्यायची आहेत. हे जे उरलेलं सामान आहे ना हे आपण असं सगळं मिक्स करायचं आणि नंतर ना ज्या पण आपल्याकडे हळदी कुंकूवाला सुवासणी येतील ना त्यांच्या ओटीमध्ये असं ठेवत जायचं आहे. आता आपण इकडे हा जो दुसरा वस्त्र घेतला होता ना त्या वस्त्राने या सर्व सुगडी आहेत ना या अशा झाकायच्या आहेत. वाण हे झाकून द्यायचं असते. आता प्रत्येकाकडे ही पद्धत असेल नसेल वेगवेगळी असते, म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे करा. मला जी पद्धत माहिती आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. आपण इकडे निरांजन ठेवलेलं आहे. हा निरांजन आता आपण
प्रज्वलित करून घेऊया। निरांजन आपला छान प्रज्वलित झालेला आहे। आपण आता अगरबत्ती सुद्धा लावून घेऊया। या निरंजनाला सुद्धा आपण एक फूल वाहायचं आहे छानसं असं। आपण इकडे अगरबत्ती जी प्रज्वलित करून घेतली आहे ती अगरबत्ती इकडे ओवाळून घ्यायची आहे। त्याचबरोबर हा जो निरांजन आहे हा सुद्धा आपण ओवाळून घ्यायचा आहे इकडे। हात जोडून आपण इकडे देवाची प्रार्थना करायची आहे। हे जे नवीन पीक आलंय, नवीन धान्य आलंय, हे आपल्या घरात भरभरून येऊ दे आणि आपल्या घराची बरकत होऊ दे, भरभराट होऊ दे, अशी आपण मनोमन देवाला प्रार्थना करून घ्यायची आहे। हे सर्व झालं की यातली एक सुगड घ्यायची आहे आणि ती आपल्या देवाच्या पुढे ठेवायची आहे। त्याचबरोबर दुसरी सुगड घ्यायची आहे, ती तुळशीच्या समोर ठेवायची आहे। आणि या उरलेल्या तीन सुगडी आहेत, या तीन सुवासिनींना वाण म्हणून द्यायच्या आहेत। तुम्ही जर 7 सुगड घेतल्या तर तुम्हाला 5 सुवासिनींना देता येतील, 3 घेतल्या तर एकाच सुवासिनीला देता येतील। अशा प्रकारे संक्रांत निमित्त हे सुगड पूजन करतात आणि हे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने करतात। तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं तरी देखील चालणार आहे। मी तुम्हाला फक्त ही आजची पूजा कशी करायची असते हे या व्हिडिओच्या थ्रू दाखवलेलं आहे। ही पूजा तुम्हाला सांगताना काय कमी जास्त झालं तर त्याकरता माफी असावी, आणि मला ज्या प्रकारे माहिती आहे त्याप्रकारेच मी तुम्हाला ही पूजा सांगितलेली आहे। ही पूजा संक्रांतीच्या दिवशी करतात आणि हे पाठ आहे ना, हे देवघराच्या समोर मांडायचं असते आणि देवापुढेच हे आपण सुगड पूजन करायचं असते। आता सुगड पूजन म्हणजे काय किंवा का करतात, तर सुगड पूजन ना आपली जी धरती माता आहे ही आपल्याला बरेचसे असे वेगवेगळे धान्य आणि नवीन पीक देते। त्यामुळे हे मातीच्या सुगडात हे नवीन धान्य जे येते ह्याची पूजा करायची प्रथा आहे। ही आपल्याकडे पूर्वीपार परंपरेनुसार चालू आली आहे। प्रत्येकाच्या ठिकाणी ही वेगवेगळी पद्धतीने केली जाते, पण बेसिकली त्याचा अर्थ हाच आहे की ही माती आहे आणि ह्याच्यात नवीन धान्य आहे, तर हे आपण धरती माता आणि नवीन धान्य जे नवीन पीक आहे त्याची पूजा करतो। अशा प्रकारे हे सुगड पूजन तुम्हीही घरी करा या संक्रांतीला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा। आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत, म्हणजे सर्वांनाही आपली जी प्रथा आहे ही समजण्यात येईल आणि सर्वजणांना हे करण्यासाठी सुद्धा इझी पडेल। आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी आपल्या उदरभरण मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।